यांच्याचं बिराड असतं पाठीवर, याप्रमाणेच अनेक कुटुंब आपल्या कुटुंबाला घेऊन या जत्रेमधून फिरत असतात आणि आपलं आर्थिक अर्थार्जन हे साध्य करत असतात। असंच एक कुटुंब आपल्यासोबत आहे, गोरख राक्षे हे शिरूर कासार जिल्हा बीड येथील कुटुंब आहे। गेली अनेक महिने म्हणजे जवळपास 3 महिने हे कुटुंब बाहेर फिरत असतं आणि आपल्या कुटुंबाचं अर्थार्जन साध्य करत असतं। पाहूया कुटुंबाची कथा। मी बीड जिल्ह्यातून आलो इकडं धंद्या करता, अकोला संगमनेर घोटी साईटला 3 महिने असतो ह्या साईटला। माझ्या परवापूर तालुका शिरूर कासार इथनं, तर ह्या साईटला मी 3 महिने राहतो बघा। तर माझा व्यवसाय धंद्याचा पट्टे हे पट्टे घागरमाळी मोरख्या बनवतो। 3 महिन्यानंतर मी इकडं बाजार करतो, शिन्नरचा अकोला घोटी जत्रा करतो। दोन मुलं असतात, ते गावाकडेच असते, आम्ही इकडं कुटुंबासकट फिरतो दोघं मिळून, जत्रा बाजार इकडचे करतो। 3 महिने आम्ही बाहेरच असतो, स्वयंपाक पाणी इथंच करतो, चून मांडून स्वयंपाक इथंच बनवतो, राहायला इथं रिक्षातच असतो, आमचं लहान टेम्पो आहे त्यातच। काय काय बनवता तुम्ही स्वतः? आम्ही पट्टे बनवतो, अशा गोबरमाळे बनवतो, असे सर्व वगैरे माटुटी बनवतो, आम्ही इथं घोटी बाजारामध्ये आलेलो आहे, घोड्यासाठी लगाम खरेदी करण्यासाठी आलेलो आहे। तसेच काही बैलांना मोरक्या, काही पट्टे, काही माळी घेण्यासाठी आलेलो आहे। आपली जित्राब हे सुंदर दिसली पाहिजे। जित्राब म्हणजे जनावरांच्या सुंदर आभूषणासाठी हे कुटुंब धडपड करते, म्हणजे फक्त जित्राबामुळे शेतकरी जगत नाही तर कारागीर किंवा अनेक छोटे छोटे कारागीर सुद्धा जगत असतात। त्यामुळे जित्राबांचं आपल्या आयुष्यातील महत्त्व हे फार मोठं आहे हे सिद्ध होतं। व्हिडिओ जर्नलिस्ट महेश वाघसह विवेक राजूरकर, घोटी, भारत फॉर इंडिया।